नमस्कार मित्र हो। तर मी ऋतुजा देसाई माझा पहिला ब्लॉग घेऊन येते मराठीमध्ये, ज्याचं नाव आहे की तुम्हाला जर एव्हिएशन इंडस्ट्री जॉईन करायची असेल तर तुमचं शिक्षण काय लागतं आणि तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असावे लागतात। चला तर मग सुरुवात करूया। तर पहिली गोष्ट अशी आहे की एअरलाईन एव्हिएशनमध्ये दोन कॅटेगरीज असतात, जसं की जे एक एअरपोर्ट लाईक विमानतळावरती आतमध्ये जे पण टर्मिनल बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये काम करणारे स्टाफ आणि जे एअरक्राफ्ट आहे त्याच्यामध्ये काम करणारे स्टाफ। सो जे इन टर्मिनल बिल्डिंग जे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी ग्राउंड स्टाफ ही कॅटेगरी आहे आणि जे लोक फ्लाईटमध्ये आतमध्ये काम करतात त्यांच्यासाठी इन फ्लाईट ही कॅटेगरी येते। तर आपण ग्राउंड स्टाफला कसं जॉईन करायचं याच्याबद्दलची ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर पहिली गोष्ट अशी आहे की ग्राउंड स्टाफचा क्रायटेरिया असा असतो की तुमची ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असलं पाहिजे विथ युअर लास्ट इयर सर्टिफिकेट। जर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल तर कदाचित तुम्हाला ग्राउंड स्टाफला रिजेक्ट करू शकतात। तर तुमचं जे पण किंवा तुमची परीक्षा झाली आहे थर्ड इयरची आणि तुमच्याकडे सगळ्या सेमिस्टर्सची मार्कलिस्ट जी आहे ती आहे तर तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता। तर ग्राउंड स्टाफसाठी मेन क्रायटेरिया आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट। मग ते ग्रॅज्युएशन तुम्ही कोणत्याही शाखेतून केलेलं असू शकतं, मे बी आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेतून चालतं, फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं पाहिजे। सेकंड थिंग जसं की मी बोलले आपल्याकडे काय डॉक्युमेंट्स हवे, पहिली गोष्ट तर मार्कलिस्ट होते आपल्याकडे हवंच। दुसरी गोष्ट म्हणजे पासपोर्ट। आता पासपोर्ट का गरजेचा आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही एअरपोर्टमध्ये काम करता त्यावेळेला तुमच्याकडे असं होतं की AP जे असतं एअरपोर्ट एंट्री परमिट, जे की तुम्हाला एअरपोर्टमध्ये एंट्री करण्यासाठी प्रत्येक स्टाफकडे असतं, तर त्यासाठी तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन लागतं। जर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे लाईक नको असेल करायला तर तुम्ही तुमचा पासपोर्ट काढून घ्या आणि जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनची गरज लागत नाही। त्यामुळे मार्कलिस्ट आणि पासपोर्ट हे जे दोन डॉक्युमेंट्स आहेत हे महत्त्वाचे आहेत, जे की तुम्हाला इंटरव्ह्यू झाल्यावर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला जमा करायचे असतात तिथे ऑन द स्पॉट। तर ही माहिती जर तुम्हाला खरंच उपयुक्त वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। इथून पुढे अशाच वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनसाठी नक्की फॉलो करा। थँक्यू।